नमस्कार, सातारा स्मरण यात्रा या मालिकेतील आज हा 22वा भाग, साताऱ्याच्या संगीत परंपरेसंबंधीच्या काही आठवणी या भागात मी शेअर करणार आहे। संगीतमय मला सिनेसंगीत वगैरे असं अपेक्षित नाही आहे, शास्त्रीय संगीत असंच अपेक्षित आहे। सुगम संगीतही नाही, पण शास्त्रीय संगीताला धरूनच सुगम संगीत येतं, किंवा सिनेसंगीतसुद्धा त्याचा पाया शास्त्रीय संगीत असतं, पण या आठवणी आहेत त्या मात्र शास्त्रीय संगीतासंबंधीच्या आणि त्या संस्थांच्या आणखी कार्यक्रमांच्या आहेत। साताऱ्याचं आणि शास्त्रीय संगीताचे नाते खूप जुने आहे। जरी सातारा ही मराठी साम्राज्याची राजधानी होती, तरी इतर राजे महाराजांच्याप्रमाणे मराठी राज्याचे वंशज विलासी नव्हते, मात्र कलेला उत्तेजन देण्याची परंपरा त्यांनी जपलेली होती। दरबारी गायक असे पद नव्हते, पण गायक वादक मंडळी होती आणि आपापली संगीतकला जोपासत होती। माझ्या आठवणी त्यामध्ये अलीकडच्या म्हणजे 1950-52 सालाच्या नंतरच्या आहेत, म्हणजे गेल्या 60-70 वर्षातल्याच म्हणायला पाहिजे। न्यूग्री स्कूल आणि कन्याशाळा यांची स्थापना होऊन बराच काळ लोटला होता। पॉप्युलर स्कूल नव्याने सुरू झाले होते आणि या सगळ्यांच्या जोडीला कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूलनेही अत्यंत बाळसर आणलेला होता। या सर्व शाळांतून 5वी ते 7वी गायन हा विषय सक्तीचा होता, त्यामुळे प्रत्येक शाळेत गायन शिक्षक अथवा शिक्षिका असत। शाळेची सुरुवात आणि शेवट प्रार्थने होत, या सगळ्या शाळेत ही प्रथा होती। शिक्षकांना संगीत शिकवण्यावर या प्रार्थना तसेच गॅदरिंगच्या वेळेचे यशस्तवन, स्वागतपद्य आणि गायनाचे कार्यक्रम बसवावे लागत। गायन या विषयाला 50 मार्क असं, त्यासाठी संगीतातील राग, ताल, वाद्य यांची ओळख करून देऊन गोडी लावण्याचा प्रयत्न असे। साताऱ्यात तेव्हा पंडित केशवबुवा मटंगे हे नामवंत गायक होते। त्यांनी विद्यार्थ्यांसाठी गायनाची पुस्तके लिहिली होती। त्यातील गायन, वादन आणि नर्तन या तिन्हीने मिळून संगीत अशी संज्ञा आहे ही व्याख्या मला अजून आजसुद्धा आठवते। याशिवाय गांधर्व संगीत महाविद्यालय शाखा ही साताऱ्यात होती, त्यामध्ये करंदीकर शिकवत असत। मटंगे, केशवबुवा मटंग्यांचे तांदुळीत गुरु संगीत विद्यालय या नावाने क्लासेस होते। पुढच्या काळात अमर कला मंदिर या नावाने शंकरराव कांदेरे यांनी काढले संगीत क्लासेसही प्रसिद्ध होते। गायक म्हणून सदुभाऊ जोशी वकील, बुवा पेंढारकर होते, प्रसिद्ध होते। तर वादकामध्ये कल्लूबुवा कुलकर्णी हे अंध व्हायोलिन वादक, दिलरुबा वाजवणारे अवचट, जलतरंगासाठी वाजवणारे कान्हेरे, तबल्यासाठी रघुनाथबुवा गुरव वगैरे नावाजले जात। वसुमती भागवत, श्रीमती भाटे, तुकाराम दयाळ, पद्माकर गोवेकर वगैरेंची गाणे प्रसिद्ध होते। रेडिओवर या सर्वांचे कार्यक्रम होत आणि या म्हणून रेडिओ स्टार म्हणून तेव्हा ओळखलं जाईल। आम्हाला बाळासाहेब मटंगे संगीत शिक्षक होते 5वी ते 7वी, त्यांच्यापर्यंत ते खूप प्रयत्न करीत, पण परीक्षेच्या वेळेला माझी गाण्याची पायावर पाहिल्यास साला माझा ऐकून आता बास पासापुरते मार्क देतो म्हणून गाणे थांबवत। त्यामुळे रागांची नावे आणि जुजबी माहिती या पलीकडे माझे ज्ञान गेले नाही। पुढे एकदा 8वी 9वीत आईने एखादी कला असावी म्हणून कान्हेरे सरांच्या क्लासला तबला शिकायला पाठवले, पण तेथेही 2-3 महिन्यात प्रगती फारशी होत नाही, त्यामुळे त्या क्लासची समाप्ती झाली। शास्त्रीय संगीतावर असा सगळा आनंद असताना बिनागा गीतमालमुळे सिनेसंगीताची गोडी मात्र लागली। त्या काळच्या साताऱ्यात वरील जाणकारांच्या पुढाकाराने आणि सदुभाऊ जोशी होते गाणारे, त्या सगळ्यांच्या पुढाकाराने कुमार गंधर्व, बसवराज दासगुरू, छोटा गंधर्व वगैरेंच्या मैफिली झाल्या होत्या। आकाशवाणीतर्फे एकदा खुद्द पंडित रविशंकर यांचाही कार्यक्रम झाला होता। अशा मैफिलींची संख्या खूप कमी होती आणि श्रोत्यांचीसुद्धा। मी अर्थात या कुठल्याही मैफिलीला तेव्हा गेल्याचं मला तरी आठवत नाही, फक्त हे माहिती आहे मला झाल्या त्या म्हणून। कॉलेजला पुण्याला जाईपर्यंत आपल्याला कधी शास्त्रीय संगीताची आवड निर्माण होईल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते। आपल्या आयुष्यात कोणता योग नियती आणेल, केव्हा आणेल हेही आपल्याला माहीत नसते। पुण्यातील 6 वर्षाच्या काळात भीमसेन जोशींची मैफल ऐकण्याची सुरुवात झाली आणि बघता बघता शास्त्रीय संगीताने माझ्या मनावर गारूड केले। त्या 6 वर्षात 59 ते 65 कुमार गंधर्व, भीमसेन, जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे, बेगम अख्तर, हिराबाई, बिस्मिल्ला खा यांच्या अनेक मैफली ऐकण्याची संधी मिळाली आणि त्यातील अनेकांचा स्नेही होण्याचेही भाग्य लावले। 1965 साली सातारून व्यवसाय सुरू केला आणि व्यवसायाचा धावपती वेण काढून संगीताचा अन्न घेण्याची पुण्यात जात राहिलो। ऐकता ऐकता आपणही गाण्याचे कार्यक्रम स्वतःच काय अरेंज करून असे वाटले। तेव्हा माझा मित्र श्रीराम मुकटे पुण्यात सीएचे आर्टिकल करीत होता। मी आणि त्याने मिळून कानसेन मंडळ म्हणून स्थापन केलं। आर्थिक सर्व बाजू मी सांभाळायची आणि पुण्यातील व्यवस्था त्याने बघायची।
तोटा झाला तर मी जबाबदार, कारण मी मिळवत होतो तेव्हा, आणि फायदा झाला तर निम्मा निम्मा अशी ती आमची व्यवस्था होती. भीमसेनजींच्या कार्यक्रमाने पुण्यात सुरुवात केली आणि मग वसंतराव देशपांडे, जितेंद्र रमेश आणि कुमार गंधर्व यांचा सराव असे कार्यक्रम पुण्यात धनक्यात केले. सर्व हिशोब केला तर थोडा तोटा न होता थोडा फायदाच झाला. आणि त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांची घट्ट मैत्री जमली हा आयुष्यभराचा लाभ ठरला. या सगळ्यांच्या आठवणी मी माझ्या एका ऋणानुबंधी या मालिकेमध्ये व्हिडिओ केले, ते माझ्या अरुण गोडबोले या यूट्यूबच्या म्हणजे पूर्वी फेसबुकवरही टाकले ते, आज अरुण गोडबोले या यूट्यूब चॅनेललाही ते ऋणानुबंधी या प्लेलिस्टला त्या सगळ्या आठवणी आहेत. आपल्याला ज्यांना इंटरेस्ट आहे ते जरूर बघा. पुढे कुमार भीमसेनजींना पद्मश्री मिळाल्यानंतर त्यांचा पहिला सत्कार आम्ही साताऱ्यात केला. कुमार गंधर्वांच्या 50 सत्कार त्यांनी फक्त 3 ठिकाणी स्वीकारला, त्यात दिल्ली, इंदोर आणि आमचा सातारचा होता. दिल्लीच्या सत्काराच्या समितीत माझा समावेश संयोजक समिती होता, हे माझे मत भाग्यच होते. पुण्यात कार्यक्रम आम्ही करीत असताना साताऱ्याच्या सांगीतिक क्षेत्रात तशी सामसुमच होती. ती पाहून आपणच काही सुरुवात करावी असे मनात आले. भीमसेनजींना विचारले आणि त्यांनी मैफिलीला होकार दिल्यावर त्यांच्याच मैफिलीने साताऱ्यात प्रारंभ करायचे ठरले. सगळ्यात पहिली अडचण जागेची होती. न्यू इंग्लिश स्कूलचा लायब्ररी हॉल ही एकमेव उपयुक्त जागा होती. त्यांनी परवानगी दिली पण अट घातली की शाळा सुटल्यावर तुम्ही सर्व बाके हलवून तो हॉल रिकामा करून घ्या आणि संपल्यानंतर रात्री ती सर्व बाके पहिल्या जागावरून तो पूर्वत करून द्या. ती 25-30 बाके भक्कम सागवानाची 6 माणसाने उचला अवघड, शिवाय 40-50 इतर बाकाही होती. पण आप्पा निगडीकर, तात्या वडके, मंजुषी, बाबा कदम, वसंत वेरणकर, किशोर नावंदर, भालू लिमे, अरू भावे, मनोहर जोगळेकर अशी आमच्या मित्रांची भक्कम फौज मतलं होती. त्यामुळे आम्ही होकार दिला. पुढे गाद्या, मागे ताडपत्री, पुढच्याचं तिकीट 10 रुपये आणि मागचं ताडपत्री तिकीट 5 रुपये अशी योजना झाली. अण्णा वेळेत आले, उत्तम गाडी, श्रोते खुश झाले. रात्री 9 सुरू झाली मैफल, 1 संपली. त्यानंतर बाकी हलवायला 1.5 ते 2-3 असे खपायला लागले. सर्व हिशोब केल्यावर 50-60 रुपये म्हणजे मानधन वगैरे सगळे जाऊन 50-60 रुपये उरले, पण उत्तम मैफल केल्याचा आनंद मिळाला. याच अनुभवाच्या शिवर पुढील 7-8 वर्षात दरवर्षी 1-2 कलाकारांच्या मैफली कांसेन मंडळ या बॅनरखाली साताऱ्यात केला. कोणकोण कलाकार साताऱ्याला आले हे आज आठवले तरी आश्चर्य वाटेल. कुमार गंधर्व, जितेंद्र अभिषेकी, गंगूबाई हनगत, वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर, सी आर व्यास, हरिप्रसाद चौरसिया, शिवकुमार शर्मा आणि त्यांच्या साथीला म्हणून वसंत आचरेकर, गुलाम रसूल, चंद्रकांत कामत, एकनाथ ठाकूरदास, अप्पासाहेब जळगावकर, ओंकार गुरुवाडी, काशीनाथ मिश्र, पुरुषोत्तम वालोवरकर, एक नंतर तुळशीदास बोरकर आणि खुद्द झाकीर हुसेन हे सगळे मान्यवर सातारकरांना तृप्त करून गेले. यातील काही कलाकार तर 2-3 वेळा आले, काही वेळा कार्यक्रम तिकीट लावून तर कधी तो व्यापन करून निःशुल्कही केले. मनामध्ये फायदा तोटा विषयच नव्हता, तर केवळ आनंद घ्यावा आणि लोकांना द्यावा एवढाच होतो. अर्थात या सर्व कलाकार स्नेहाने मानधनाचा हट्ट कधीच धरला नाही, तर मैत्री मोलाची मानली म्हणूनच हे शक्य झाले, अन्यथा ते अशक्य होतं. आणि अर्थात परमेश्वर कृपा आणि सातारकर रसिकांचं प्रेम हेही कारणीभूत होतं. असा मैफिलींचा माझा सिलसिला चालू असताना कणी सगळं मी एकटा करत होतो आमच्या राणा गुरुबाई ट्रस्टच्या माध्यमातून. हे सगळं चालू असताना वसंत वेरणकर, बुवा कान्हेरे वगैरे कैलाशीतील काही लोकांच्या मनात आले की एखादी संस्था स्थापून त्यामार्फत हे कार्यक्रम का करू नये. कदाचित त्यांना माझी मक्तेदारी आणि मिळणारे महत्त्व याबद्दल किंचित असूया किंवा आश्चर्य वाटत असावे मला माहीत नाही, पण त्यांनी आपापसात प्राथमिक चर्चा केली आणि स्वरानंद या नावाने संस्था स्थापन करण्याचे ठरवले. वार्षिक वर्गणीकडून सभासद करावे आणि वर्षातून 3 किंवा 4 कार्यक्रम करावे. त्यासाठी वर्गणीदार वगळता इतरांचे तिकीट व्हावे ही त्यांची कल्पना होती. त्यांनी कार्यकारिणी ठरवली आणि मी त्या संस्थेचा अध्यक्ष अशी विनंती करायला ते माझ्याकडे आले. मी त्यांना नम्रपणे पण ठाम नकार दिला, कारण कोणाचा कार्यक्रम करायचा, केव्हा, मानधन किती अशी चर्चा प्रत्येकाचे मत घेऊन करण्यात आणि पुन्हा त्यावर टीका टिप्पणी ऐकून घेण्यात मला रस नव्हता. मात्र मी मेंबर होईन आणि माझ्या कलाकारांशी असणाऱ्या मैत्रीचा उपयोग तुम्हाला करून सर्वतोपरी सहाय्य करेन अशी त्यांना खात्री दिली. मग त्यांनी अध्यक्ष कोणाला करू असे विचारलं. मी त्यांना तेव्हा साताऱ्याचे हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि माझे मित्र देशपांडे नाव सुचवले, ते त्यांनाही पटले आणि स्वरानंदाची सुरुवात झाली. 1980-81 बहुतेक स्वरानंदने आपली सुरुवात जोरदार केली. जितेंद्र अभिषेकी, भीमसेन जोशी, हरिप्रसाद चौरसिया, शिवकुमार शर्मा,
प्रभाकर कारेकर वगैरह जे उत्तम कार्य केले, मी माझा शब्द पळून प्रत्येक वेळी पूर्ण सहकार्यही केले. स्वरानंदामुळे माझा मैफिली अरेंज करण्याचा व्याप कमी झाला आणि मोकळेपणाने श्रोता म्हणून आनंद घेता आला, हा मोठाच फायदा होता. 5-7 वर्षानंतर स्वरानंदच्या सभासदांचा सुरुवातीचा उत्साह हळूहळू उसळून त्याची जागा किरकोळ कुरबुरीने घेतली आणि पुढच्या 2-3 वर्षात स्वरानंद हळूहळू निष्क्रिय झाले. तथाकथित लोकशाहीने आणि व्यक्तिगत मानापानाने रसिकतेवर केलेली ती मात होती असेच मला वाटत राहिले. त्या जवळजवळ 10 वर्षाच्या काळात स्वरानंदमुळे गानरसिकांची जाण वाढली आणि वर्गणी भरून मैफाला काही सवय लागली. स्वरानंदचं ते मोठंच योगदान म्हटलं पाहिजे. आता स्वरानंद चालू असतानाही मी आमच्या गोडबोलतर्फे अधूनमधून काही कार्यक्रम करत होतो. प्रभाकर कारेकर यांचा प्रिय पहामुळे आणि दमदार गायकीमुळे गाजायला सुरुवात झाली होती. समवयस्क असल्यामुळे, म्हणजे मी प्रभाकरून 2 दिवसांनी ज्येष्ठ आहे, आमची घट्ट मैत्री जुळली होती. 8 सप्टेंबर 1976 त्याचं गाणं मी ठेवलं. ती रंगलेली मैफिल संपल्यानंतर रंगलेल्या गप्पाच्या मैफिलीत दरवर्षी 8 सप्टेंबर 7 गाणे करूया असे म्हटले. एका प्रदीर्घ आणि अजोड उपक्रमाची सुरुवात होती. तिथपासून दरवर्षी 8 सप्टेंबरला मी त्याच्या गाणे 7 करायचे आणि त्याने गाऊन सातारकरांना तृप्त करायचे. हा सिलसिला तब्बल 3 टप्पे म्हणजे 36 वर्षे सलग चालू राहिला. 8 सप्टेंबर 2011 एका शानदार समारंभात आम्ही त्या उपक्रमाची सांगता केली. एका विशिष्ट तारखेला एकाच गायकाने एकाच गावात एकाच मित्रासाठी सलग 36 वर्षे मैफल रंगवायची. अशा तऱ्हेचा हा बहुधा जगातील एकमेव कार्यक्रम असावा. अर्थात त्याचं श्रेय जितकं मला आहे तितकंच किंवा त्याहून जास्त प्रभाकरला आणि भरभरून दाद देणाऱ्या सातारकर रसिकांना. याशिवाय आमच्या गोडबोले कुटुंबातील मंगलप्रसंगी काही सांगीतिक कार्यक्रम करायचाच अशी मी परंपरा चालू ठेवली. त्यामध्ये भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, डॉक्टर प्रभा अत्रे, मालिनी राजूरकर, हरिप्रसाद चौरसिया अशा ज्येष्ठांच्या प्रमाणेच शौनक अभिषेकी, उपेंद्र भट, मंजुषा पाटील, विभावरी आपटे, जितेंद्र अभ्यंकर, संजीव अभ्यंकर अशा उगवत्या कलाकारांच्या, म्हणजे तेव्हा ते उगवते, आताच ते स्थिर झाले की प्रसिद्ध आहेत, अशा कलाकारांच्या गायनाचा आनंदही सातारकरांना घेता आला. याच काळात डॉक्टर साधना जोशी अतिशय तन्मनतेने अनेकांना गानविद्या देत होत्या. तसेच पंडित जगन्नाथबुवा पुरोज्ञान शिष्य आणि मानसकन्या लीलाताई करंबेळकरी हे साताराला त्या ते आणि जयराम करंबेळकर मुक्कामाला आले. त्यांचे जावे इथंच होते, त्यामुळे ते इथंच स्टेटल झाले आणि त्या आता तिथे शिकवायला लागल्या. याशिवाय दरवर्षी लीलाताई जगन्नाथबुवांच्या पुण्यतिथीला म्हणजे धनत्रयोदशीला नवनवीन कलाकारांच्या मैफिली आपल्या घरी ठेवून बुवांना श्रद्धांजली अर्पण करतात. त्या दोघींचे अनेक शिष्य असून त्याही आपापल्या परीने विद्यार्थ करत आहेत. डॉक्टर सौ संगीता कोल्हापुरे व डॉक्टर सौ स्वरदा राजपद्दे यांनी संगीतात डॉक्टरेटही केली आहे. तर दीपा पाटील त्या मार्गावर आहेत. वर्षा जोशी शिकवतात. सचिन राजोपाध्ये, दत्ता डोईफोडे, शांताराम दयाळ, प्रज्ञा लाटकर, वर्षा जोशी वगैरेही आपापले शिष्य तयार करीत आहेत. साताऱ्यात स्थायी झाले उद्योजक आणि राम मराठे यांचे शिष्य राजेंद्र मणेरीकर हे स्वतः एक उद्योजक आहेत. ते गायनकलेवरून व्हॉईस कल्चरचेही प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्याच सहकार्याने मी 8 सप्टेंबरची परंपरा पुढची 2 वर्षे चालू ठेवली. नाट्यसंगीता वरचे 2 टप्पे 8 सप्टेंबर 12 आणि 13 सादर केले. याशिवाय प्रभाकरपंत जोशी हे एक सिनियर गुरु होते. त्यांनी 50 वर्षे निर्लस आणि समर्पण अनेकांना शिकवले आणि लक्ष्मणराव चव्हाण म्हणून होते तेही शिकवत होते अनेकांना. ते मुंबईचे मूळ सातारून सेटल झाले. स्वरानंदाच्या आस्थानंतर जवळजवळ 15-16 वर्षांनी ड्रेसवेलचे दत्ता काळे यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम कुलकर्णी, डॉक्टर सोनी पाध्ये, बाळासाहेब चव्हाण आदी 20-21 तरुण मंडळी एकत्र आली आणि त्यांनी पंचम ग्रुपची शास्त्रीय संगीताच्या प्रसाराची स्थापना केली. गेली जवळ 9-10 वर्षे 12 वर्षे पंचम ग्रुप असतील त्याच्या उत्साहाने दरवर्षी संगीताचे 4 कार्यक्रम करीत आहे. त्यामुळे झाकीर हुसेन, कौशिक चक्रवर्ती, आरती अंकलीकर टिकेकर, व्यंकटेश कुमार अशा नामवंत कलाकारांचे कार्यक्रम झाले. मणेरीकर, राजेंद्र मणेरीकर, अवनीश पारसनीस, डॉक्टर सु कोल्हापुरे, मी स्वतः आणि लीलाताई करंबेळकर असे आम्हा 5 जणांचे सल्लागार मंडळ आहे आणि गरज पडली तर आम्ही सल्ला देतो. अर्थात साताऱ्यातील उदयोन्मुख कलाकारांनी थोडीतरी संधी देऊन रसिकासमोर आणावे हा आमचा सल्ला त्यांनी अजून तरी मानलेला नाही, ही गोष्ट वेगळी. याच्याच बरोबरीने समर्थ सेवा मंडळातर्फे
दासनवमी उत्सवात 8 दिवस सज्जनगडावर आणि साताऱ्यात मान्यवर कार्यक्रमांचे मान्यवर कलाकारांचे कार्यक्रम करायला सुरुवात झाली आणि त्यांना रसिकांची दादी मिळत होती. त्यामध्ये दसराजी हरिप्रसादजीपासून विजय घाटे देवकी पंडित रघुनंदन पणशीकर भावेशंकर यांच्यापर्यंत अनेकांनी समरसेवा आणि मंजुषा पाटील व्यंकटेश कुमार जयतीर्थ भिवंडी या सगळ्यांनी समर्थसेवा या भावनेने आपली कला सादर केली. तर त्यांच्या सहयोगातील सिंहाचा वाटा पुण्यातील गोविंदराव बेडेकर यांचाही निश्चित. सातारा शहर आणि परिसर या उपक्रमाबरोबरच कराडला अर्बन बँक, कराड जिमखाना, उमेद परिवार, यशवंत बँक आणि अलीकडे आम्ही रसी यांच्यामार्फतही अनेक कार्यक्रम होत असतात. वईला विविध घाटावर कृष्णाबी उत्सवाची मैफिल रंगतात. फलटणला पंढरीनाथ कोल्हापुरे यांच्या पुढाकाराने आणि बकुल पराडकरांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन होत होते. तर कोरेगावातील रोटरी क्लब कार्यरत आहे. औंधला काही अंतुबुवा जोशी आणि काही त्यांच्या सुपुत्र काही गजानराव जोशी यांच्याप्रमाणे शिवानंद संगीत महोत्सव गेली 50 वर्षे चालू आहे आणि गेली 4 वर्षे पल्लवी आगेवेगळी साताऱ्यात यशवंत महाराज पुण्यतिथीमध्ये मैफिलीचे आयोजन करत होते. आता त्या थांबल्यात पण औंध संगीत महोत्सव दरवर्षी चालू आहे. आता यंदा कोरोनामुळे तो ऑनलाईन झाला पण दयानमोहनच्या दोन्ही कन्या त्यापूर्वी त्यांचा नाती गोविंद गजानमोहनच्या आणि त्यापूर्वी त्यांचा मोठा मुलगा बच्चू म्हणजे मनोहरपण हे ते कार्यक्रम फार उत्साहाने करत होते आणि त्याला खूप मोठे कलाकार आवर्जून प्रेमापुढे येत असतात. साधारण मृदुंगम आणि मदन कदम आणि संदीप जाधव हार्मोनियमचे बाळासाहेब चव्हाण तबलापटू शांताराम दयाळ हे अनेक मंडळांना उत्तम साथ करतात आणि त्यांना राज्यस्तरीय लौकिक लवकरच मिळेल असं मला वाटतं. तबल्यामध्ये आणखीन रामदास पाध्यांच्याकडे शिकणार रामदास पळसुलांच्याकडे शिकणार राजोपाध्ये आणि सुरेशदादा तळवकरांचे शिष्य केतन पवार या दोघांवरसुद्धा सातारकरांच्या खूप अपेक्षा आहेत. गायकीमध्ये मात्र तरुणा तेवढा कुणी जाईल असं आत्ता तरी दिसत नाही आहे पण कोण ना कोणतरी होईल नक्की. नृत्यामध्ये म्हणजे आता तिसरा भाग नृत्य ना वादन गायन आणि नर्तन. नृत्यामध्ये वैशाली पारसनीक उषा शानबाग किरकिरे नवीन शिष्य परंपरा सुरू करतायत. नटराज मंदिरातही मोठमोठे नृत्याविष्कार होतात तेही सातारकरांना प्रेरणा ठरतात. शास्त्रीय संगीत आपला सांस्कृतिक ठेवा आहे. त्याच्या लोकप्रियतेत कधी घट झाली असे वाटते पण लगेच नवीन चैतन्य येते. हा ठेवा अवीट गोडीचा आणि अमर आहे आणि साताऱ्यातही तो नक्कीच ताजा तेव्हा नवतेजाने आज व उद्याही तळपत राहील आणि रसिकांना अवीट आनंद देत राहील असा माझा ठाम विश्वास आहे. आज या मला तिथेच थांबूया. उद्या दुसऱ्या काही संस्था किंवा घटना किंवा व्यक्तीचा परिचय परत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.